Giấu biệt. Tamam canım. तिने प्रयत्न केलीस ना तरी तुला जे हवंय ते साध्य होऊ देणार नाही. विचार करून करून डोकं फुटेल दिवस वेडी होशील. असे का बघताय? माझ्या बायकोकडे बघतोय. पण सगळे बघतायत आपल्याकडे. इथे दुसरं कोणी आहे का? कारण मला तर सगळीकडे तूच दिसतीस. खरंच?
एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी सर, एनी ऑर्डर? सॉरी सो काय आवडेल मित्राला? सर पनीर टिक्का मसाला ट्राय करा एकदा, आमच्या हॉटेलची स्पेशालिटी आहे ती. नाही टिक्का मसाला नको, स्पायसी असेल ते. नेत्राला स्पायसी नाही आवडणार. समथिंग लेस स्पायसी. सर मग पनीर लजीज किंवा पनीर लबाबदार ट्राय करा. ही लिपी नाही, राक्षस तुमच्या पत्रात टाकतोय. आपलं एकच कर्तव्य आहे, देवी आईने दिलेली जबाबदारी पूर्ण करणं. आजची संध्याकाळ कदाचित अद्वैतची बायको म्हणून तुझी शेवटची संध्याकाळ असेल. आणि एक छान ज्यूस सांगा. सर पनीर लबाबदार, चार फुलके आणि ज्यूस, राईट सर? थँक्यू, वेलकम. काय? काही नाही मित्र, खरंच काही नाही, मी नंतर सांगते. नेत्रा मी अद्वैत आहे हे मी स्वतःच विसरलो होतो. आरशात पाहू शकत नव्हतो स्वतःला. विरोचक राक्षस कसा दिसतो हे मला माहित नाही, पण मी समजायला लागलो होतो स्वतःला विरोचक राक्षस. पण आज आत्ता या क्षणाला मला पुन्हा अद्वैत झाल्यासारखं वाटतंय. तुझा अद्वैत. नेत्र असं वाटतं ही रात्र संपायला नको कधीच, जगाच्या शेवटापर्यंत. Cheers. Cheers. छान डान्स करतायत ना? हा डान्स छान करतायत.
एका पार्टीत एका मुलीने माझ्या बरोबर असाच छान डान्स केला होता. केला नव्हता, करावा लागला होता. काय पंचायत झाली होती ना आपली? माझी पंचायत झाली होती. आणि मग तुम्हाला आठवतंय घरी जाऊन तुम्ही बाबांना काय सांगितलं? का? तुम्ही त्यांना सांगितलं की आपण आपण लग्न करून आलो. पण नेत्रा, त्या क्षणापासून गोष्टी आपल्यासाठी बदलत गेल्या. बॉडीगार्ड, मग आपली मैत्री, मग बेस्ट फ्रेंड, मग लग्न, मग मी तुझा बॉडीगार्ड, आपला संसार. आणि मग अचानक कोणाशी तरी दृष्ट लागली आपल्या नात्याला. पुन्हा एकदा सगळं जगूया का साहेब? म्हणजे पुन्हा एकदा प्रेमात पडूया? डान्स करूया? तुम्ही घ्याल मला सांभाळ. आर यू सिरियस? नाही, नको नेत्रा. नेत्रा नको.
सातवेत साहेब विरोचक आहेत. तुझ्या हातून माझा मृत्यू होत लिहिला असेल आणि त्यामुळे तुझा जीव वाचणार असेल तर मी तयार आहे मृत्यूला सामोरा जायला. विरोचक नाही.